व्हीआयपी डाइस फॉर सामने सुरुवात पहिल्या दोन षटकासाठी मायक्रोफोन वर निशांत पाटील षटक क्रमांक पहिले घेऊन येतो शरद हा गोलंदाज सामना करेल उजव्या हाताचा फलंदाज निलेश यावेळेसा विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय ऑन साइडला एक धाव अंकित केली जाईल एका धावेनं चेरोबा संघाची खातं उघडतोय आणि निलेश आपलं स्वतःचं सुद्धा खातं उघडतोय तर नक्कीच पहिल्या चेंडूचा सन्मान केला तर नक्कीच अतिशय चोरशीशी लढत असणारा चेरोबा कोण हा संघाचा विचार केला अतिशय तुल्यबल संघ आणि बंद्रा मारुती संघाचा विचार केला हा संघ सुद्धा अतिशय सुंदर संघ तर नक्कीच नो डाऊट अतिशय सुंदर सामना होईल येस निश्चितच आणखीन एक चांगला सामना पाहायला मिळेल याच्यानंतरचा होणारा सामना बॉय प्रेम केविनी दिवे वर्सेस सेळू माता वॉल या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच संपर्क साधायचा आहे वाय प्रेम दिवे आणि शेळू माता वल दोन्ही संघाचा कर्णधार शरद गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा करेल फलंदाज दिनेश साळी शरदचा चेंडू यावेळेस मात्र थोडासा बीट झालाय अतिशय सुंदर चेंडू चेंडू पडल्यानंतर वेध घेतला यष्टीरक्षकाचा पूर्णपणे चकित झालाय या ठिकाणी दिनेशचा फलंदाज अतिशय चांगला चेंडू हाताला होता गोलंदाज शरद याने फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय कारण दोन्ही संघ मजबूत संघ आहेत निश्चितच चांगली धावसंख्या रचण्याचा प्रयत्न असेल कोण संघाचा दरम्यान यावेळेस पुढे सरसो मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता निर्धाव चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी तर नक्कीच अतिशय सुंदर गोलंदाजी पूर्णपणे चक्की झालाय दिनेश हा फलंदाज तर नक्कीच थोडा अडचणींमध्ये सापडलाय हा फलंदाज खरोखरच दोन चेंडू डॉट झाल्यानंतर थोडस प्रेशर मध्ये येऊ शकतोय कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये चेंडू डॉट जाणं थोडस प्रेशर येऊ शकतो फलंदाजावर यावेळेस मात्र बिकेट करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता निर्धाव चेंडूची सांगता होत्या तर खराब क्रिकेट खेळतो यावेळेस दिनेश हा फलंदाज आहे पॉवरफुलचा षटक आहे पॉवर प्लेचा षटक आहे पॉवरफुल फलंदाजी व्हायला पाहिजे परंतु तसं काही घडत नाहीये गोलंदाजी या ठिकाणी पॉवरफुल होताना दिसते शरद अचूक टप्प्याने गोलंदाजी लाईन बघितलं लेंथ पण बघितली अतिशय चांगली वापरलेली यावेळेस गोलंदाज शरद यांनी दरम्यान जय पाटील माजी उपसरपंच वडूनवकर यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय जय पाटील साहेब माजी सरपंच वडूनगर यांनी व्यासपीठावर यायचंय शरदचा चेंडू यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलाय चांगलं शतरक्षण होतंय एक डाव मिळते एका धावेने संघाची धावसंख्या पुढे गेली धाव प्रकार धावा झाली ती दोन धावा जय पाटील साहेब माजी सरपंच वडगर यांचं यांनी व्यासपीठावर यायचंय आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे दरम्यान शरद आपल्या षटकडी पुढील चेंडू सामना करेल उजव्या हाताचा फलंदाज निलेश यावेळेस मात्र बॅकफुटला गेला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे त्या चेंडू गेला सी मार रेषा पार चार धावासाठी छत्रपती शावाने चार धावा चार धाव्याने संघाची धावसंख्या एकंदरीत झाली ती सहा या आकड्यावर त्याचे भूषण मडवी खायडी यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय शेवटचा चेंडू खराब टाकला होता गोलंदाज शरद यांनी फुल टॉस डिलिव्हरी टाकली होती फुल टॉस डिलिव्हरीला खेळून काढलं होतं फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये सीमा रेषा बाहेर चेंडू गेला होता कुठल्या प्रकारचं शतरक्षण त्या ठिकाणी नव्हतं आणि चार धावा येतात चार धाव्याने खातं खोलतोय निलेश दरम्यान व्यासपीठा विराजमान असे श्याम तांगडे यांचं व्यासपीठा विराजमान झालेलं आहे त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि साहेब आपला आभार देखील आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार देखील सुरुवात थोडीशी खराब झाली असं सांगायला अवघड ठरणार नाही कारण फक्त सहा धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये आणि ते सुद्धा पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त सहा धावा अतिशय चांगली गोलंदाजी एक शेवटचा चेंडू थोडासा खराब पडला गोलंदाज शरद याचा नक्कीच षटक क्रमांक दुसरा घेऊन आलो नंदन पाडेल सामोरे जाईल फलंदाज दिनेश दिनेश याला आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी नंदनचा चेंडू बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केलाय चेंडू आलाय लॉंगन क्षेत्रामध्ये तोपर्यंत दोन धावा अतिशय सुंदररित्या कम्प्लीट केल्या जातील या दोन धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकल्या एकंदरीत धावपथात धावा जाते बिनबाद आठ धावा षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर सुरू असताना येस आपण बघितला थोडस ऑफ स्टंपच्या जास्तच वाहाचा चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने दोन धावा येतात या ठिकाणी धावसंख्या आठ या धावसंख्येवर पोहोचते तसेच आपण व्यासपीठावर बघतोय एस के भगत साहेब नगरसेवक नागाव हे सुद्धा या मॅच साठी उपस्थित आहेत त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे यावेळेस डाऊन द ग्राउंड त्या ठिकाणी शत्रक्षेत्र येतोय
चांगले क्षेत्ररक्षण करते तो दोन धावा अतिशय सुंदर रित्या कंप्लीट केल्या गेल्या। या दोन धावेने संघाची धाव संख्या दुहेरी आकड्यावर मध्ये गेली। धाव संख्या एकत्रित झाली ते बिनबाद 10 धावा। षटक क्रमांक दुसरा प्रगती होत आहे सुरू असताना। आता मात्र मोठी फटके मारण्याचा प्रयत्न होतो हेमंत पाटील सर आणि होणं गरजेचं सुद्धा आहे, कारण आपण पहिले पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा होते आणि समोरचा संघ जर बघितला तर बंद्यामध्ये खालच्या संघामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी लाईन आहे, तर निश्चितच 40 पेक्षा जास्त धावांचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। मात्र पहिल्या षटकात तेवढ्या धावा आल्या नव्हत्या, तर उर्वरित आणखीन काही चेंडू शिल्लक आहेत, काही षटक शिल्लक आहेत, तर निश्चितच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय चिरबा कोण संघाच्या फलंदाजामार्फत। नंदन पाडील राईट राऊंड विकेटचा मारा करायचा, यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, ऍनिमेशन झालं नव्हतं, स्वतः इष्टदर्शक चेंडू काली आणि फलंदाज दिनेश हा बाद होता। बॉय प्रेम केवनी दिवे वर्सेस सेलुमाता वॉल, दोन्ही संघाचा कर्णधार लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण रेडी राहायचंय टॉस करण्यासाठी। तसेच व्यासपीठावर विराजमान असलेले गुरुनाथ तांगडी खार्डीगावचे ज्येष्ठ नागरिक समाजसेवक त्यांच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आपला आभार देखील। यस, उशिरा जर आले तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते, लक्षात घ्या। बॉय प्रेम देवी आणि सेलुमाता वॉल, नंदनचा चेंडू यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलाय, चेंडू जातोय सीमारेषेजवळ, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे। तोपर्यंत दोन धावा अतिशय सुंदररित्या कंप्लीट केल्या गेल्या। या दोन धावेने संघाची धाव संख्या एकंदरीत धाव बगर झाली होती 12 धावा। हे षटकामध्ये बघितला विकेट जरूर पडला होता, मात्र डबल डबल धावा येताना आपल्याला दिसतात। 6 धावा आतापर्यंत आलेल्या, धाव संख्या 12 या धावसंख्येवर पोहोचते। मात्र मोठा फटका यायला पाहिजे होता, मोठा फटका अद्याप आलेला, मात्र निश्चितच रात्रीचा वेळ आहे, निश्चितच सिंगल अँड डबल जर कॉन्सन्ट्रेशन केलं तरी सुद्धा धाव संख्या चांगल्या येऊ शकतात धावफलकावर। यावेळी शॉक खेळण्यासाठी सज्ज झाला निलेश, फुलटा चेंडूला अतिशय सुंदर फटका, गॅप मध्ये खेळतोय, चेंडू जातोय सीमारेषेजवळ, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय रोशन त्या ठिकाणी, तर नक्कीच आपल्या संघासाठी दोन धावा वाजवतो त्या खेळाडू, काय सुरेख क्षेत्ररक्षण करतोय हेमंत पाटील सर। खरोखर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघितलं, ऑन दे ऑफ खेळलं होतं एक्स्ट्रा कवरच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालं, जरूर दोन धावा रोखले आपल्या संघासाठी, धावसंख्या पोहोचली ती 14 या धावसंख्येवर। नंदन आपल्या षटकाले पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय, उजव्या हाताचा फलंदाज निलेश साडी, यावेळेस मात्र डाऊन डग राऊंड, त्या ठिकाणी षटरक्षक येतोय आणि कोणत्याही प्रकारे चूक करत नाही आणि निलेश हा फलंदाज बाद होतोय। राउंड विकेटचा मारा ओव्हर फिल्ड डिलिव्हरी, हॉफली घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता, लॉग ऑफच्या दिशेने शतक्षक त्या ठिकाणी तैनात होता, अतिशय सुरेख झेल टिपला आणि बाद केला फलंदाजाला, अतिशय चांगला झेल टिपला, आणखीन एक फलंदाज बाद होतोय चिरबा कोण संघाचा। दरम्यान व्यासपीठावर विराजमान झालेले जय पाटील साहेब माजी सरपंच वडगर यांचा व्यासपीठावर आगमन झालंय, त्यांच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार देखील। आपण बघतोय व्यासपीठावर अतिथीगण उपस्थित राहिले त्या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी, इथं नक्कीच अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी साकारताना आपण पाहतोय, सन्मान्य श्री विकी शेट म्हात्रे यांनी आयोजित केलेली स्पर्धा, तसेच अबू स्फोट खाडी आणि त्यांच्या समवेत इगल स्फोट खाडी, तर नक्कीच अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी साकारताना आपण पाहतोय। यापुढील दोन षटकाचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो हेमंत पाटील सरांना, खूप खूप धन्यवाद। दोन षटकाची समाप्ती, दोन षटकाच्या समाप्तीनंतर 2-14 धावा, 7 सरासरीने वाटचाल करतोय चिरबा कोण संघ। या ठिकाणी टेंबोलीवरून शैलेश कुराटकर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत या स्वराज्य चषकसाठी, निश्चितच रोजच या सामन्याचा आनंद घेतात, हार्दिक हार्दिक स्वागत शैलेश मामा आपलं सुद्धा। पूल करण्याचा प्रयत्न, एलिमिनेशन बनवू शकले नाही, वाईड ऑफ लॉग आणला क्षेत्ररक्षक येतो, सुरेख झेल टिपला जातोय आणि हा फलंदाज बाद। बॅकफुटला होता बघितलं, क्रिच आतमध्ये होता हा फलंदाज उभा,
पहिला चेंडू होता गोलंदाजा लेपाम गोलंदाजी करतोय, पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन चांगलं नव्हतं, लॉंगॉनला चेंडू गेला होता आणि हा अतिशय सुरेख झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय। तो नक्कीच दोन षटकामध्ये फक्त 14 धावा झाल्या होत्या, फलंदाजावर मानसिक दबाव आला होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला राज बावला या फलंदाजाने, परिणाम त्या झेलच्या स्वरूपात बाद झालाय। तर रोशन पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश प्राप्त करतोय, धावसंख्या 14 या धावसंख्येवर आणखीन एक फलंदाज बाद होतोय। रवी देसले नवीन फलंदाज येताना दिसतोय चोरोबा कोण संघामार्फत, कुठलाच फलंदाज व्यवस्थित चांगली पार्टनरशिप होताना दिसत नाही, चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे चिरोबा कोण संघाला, तरच एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकते आणि चांगली धावसंख्या उभारू शकेल 15 मारुती काल्लेर या संघासमोर। पार्टनरशिप का होत नाही, कारण अचूक टप्पा अचूक गतीवर गोलंदाजी केली जाते। रोशन पुन्हा एकदा सुरेख डिलेवारी, व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, अप्रतिम डिलेवारी, अतिशय चांगला चेंडू वाचवतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता यावेळेस गोलंदाजाने, अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू होता, चेंडूने पडल्यानंतर वेध घेतला यष्टी रक्षक नंदन पाटील याचा, तर एक चांगल्या चेंडूची समाप्ती या ठिकाणी करते गोलंदाज रोशन। रोशन पुन्हा गोलंदाजी मार्कवर, अतिशय चांगली गोलंदाजी, लेपाम ओव्हर द विकेट नी मारा करतोय रोशन हा गोलंदाज, इनसाइड आउट करून खेळला जातो चेंडूला, एक्स्ट्रा गावाच्या दिशेने दोन शतक चेंडू मागे धावतात, आता अडू शकणार नाही चेंडूला, चेंडू सीमाच्या बाहेर जातो, चार धावांसाठी चौथा। अतिशय चांगला फटका होता, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, इनसाइड आउट करून खेळला होता, इनफील्डच्या वरून एक अतिशय चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कवरच्या दिशेने चेंडू जातो सीमाच्या बाहेर, चार धावांसाठी चौकार। दरम्यान बॉय फ्रेम केवणी दिवे आणि शेलुमता वर्ल्ड दोन्ही संघाच्या कर्णधाराने समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे, बॉय फ्रेम केवणी दिवे आणि शेलुमता वर्ल्ड दोन्ही संघाच्या कर्णधाराने समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे। चार धावेने धावसंख्या पोहोचते ती 18 या धावसंख्येवर, भरपूर वेळेनंतर धावसंख्येमध्ये फरक आपल्याला पाहायला मिळाला, जवळजवळ 5 चेंडू नंतर फरक पाहायला मिळाला। तर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार लागला होता, आता मात्र तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार लागतोय, खूप कालावधी झाला होता मोठा फटका येण्यासाठी। गोलंदाज पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्यापर्यंत अपील झाली होती पाय चेचची, मात्र पंच सहमत नव्हते, थोडासा पाय पुढे आला होता, निश्चितच लेग बायचा इशारा पंचांचा, एक अतिरिक्त धाव मिळते, एक धावाने धावसंख्या पोहोचती ती 19 या धावसंख्येवर, 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। चिरोबा गोन टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना रोशन पुन्हा सज्ज, आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जाईल या आपले स्ट्राइक एंडला फलंदाज रवी देसले, लॉंग रनअप नी गोलंदाजी करतोय रोशन, ड्राइव्ह केला चेंडूला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने, 30 या सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवला जातोय, एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज, धावसंख्या 20 या धावसंख्येवर पोहोचते, तिसरं षटक प्रगती पथावर आहे, हा सामना आपण बघतोय चिरवा कोण वर्सेस बंद्रा मारुती काल्हेर या दोन संघादरम्यान। तर नक्कीच अतिशय शांत क्रिकेट चाललाय दोन्ही संघामध्ये, अतिशय सुंदर क्रिकेट आपण पाहतोय या खाडीच्या मैदानामध्ये, विकीशेट मात्रे यांनी आयोजित केलेली स्पर्धा स्वराज्य चषक 2019 हे भव्य दिव्य असं आयोजन। लास्ट बॉल टू गो, चांगला फटका अंदराज खेळ होतोय, वाईट ऑफ लॉंगाच्या दिशेने सीमाच्या बाहेर, एफर्टलेस शॉट, सहा धावांसाठी षटकार। शिवसेनेचा युवा नेता विकीशेट मात्रे सामन्याचा आयोजक, तर हेमंत पाटील सर तुम्ही इथे जरा नोटीस करा, आयोग हा फलंदाज थोडा अनफिट दिसतोय, तरी एक मोठा फटका मारतो, अतिशय सुंदर फटका, चेंडू गेला लॉंग ऑन सीमारेषाच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी, या 6 धावांना संघाची धावसंख्या झाली आहे ती 26 या आकड्यावर। दरम्यान स्वागत समारंभाकडे आपण बोलतोय, दरम्यान व्यासपीठात विराजमान असलेले एसके भगत साहेब विद्यमान नगरसेवक भिवंडी निजामपूर महानगरपालिका साहेबांचं स्वागत आणि सत्कार होतोय। दरम्यान सन्माननीय एसके भगत साहेब नगरसेवक भिवंडी निजामपूर महानगरपालिका त्यांचं स्वागत आणि सन्मान प्रसाद तांगडे यांच्या शुभ हस्ते होते। यस, या ठिकाणी आपण बघू शकता माननीय श्री एस के भगत साहेब यांचं स्वागत आणि सन्मान केलं ते प्रसादजी तांगडे यांच्या शुभ हस्ते, आपण पाहू शकता ही मायेची श्वाल आणि
धन्यवाद साहेब। त्यानंतर जय पाटील माजी सरपंच वडगर ग्रामपंचायत त्यांचं स्वागत आणि सन्मान अमोल तांगडे यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे। जय पाटील साहेब माजी सरपंच वडगर ग्रामपंचायत त्यांचं स्वागत आणि सत्कार अमोल तांगडे यांच्या शुभ हस्ते होत्या। आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकता आणि श्री पाटील जे माजी सरपंच होते मधुनगरचे त्यांचा परवडकचे तसेच स्वागत सन्मान केला जातो त्यांच्या शुभ हस्ते ग्रामस्थ सुरनाथ तांगडी यांचं स्वागत आणि सन्मान अनिल तांगडे यांच्या शुभ हस्ते होते। खाडीगावचे ग्रामस्थ गुरुनाथ तांगडे यांचं स्वागत आणि सन्मान अनिल तांगडे यांच्या शुभ हस्ते होते। तांगडी याला सुद्धा सन्मानित केलं जातं या पुराचे चषकमध्ये की माहिती काल त्यानंतर उद्योग उत्सव आणि भारतीय स्पर्धेची आठवण देणारी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते आणि तिथे गुरुनाथची तांगडी आहे। तसेच श्याम तांगडी उद्योगपती यांचं स्वागत आणि सन्मान होता। श्याम तांगडी माननीय श्री श्याम तांगडी उद्योगपती अनिल भागे यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान होता। श्याम तांगडी उद्योगपती खाडीगावचे ग्रामस्थ यांचं स्वागत आणि सन्मान अनिल भागे यांच्या शुभ हस्ते होत्या। पार्टीचे माजी क्रिकेटपटू आणि श्री यांना सुद्धा सन्मानित केले जाते। ही बॉल त्याच्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मानित देऊन त्याला सन्मानित केलं जाते। सुस्वागत पहिलाच चेंडू आपण बघितला आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतो। बॅक टू द क्रिकेट नाव हे आमचं व्ही आय पी डाईस आपण पाहतोय। एस के साहेब नगरसेवक भिवंडी निजापूर महानगरपालिका त्यांचा स्वागत आणि सन्मान झाला। तर नक्कीच साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात आपलं खूप खूप धन्यवाद साहेब। व्यासपीठावर येऊन आपण व्यासपीठाची शोभा वाढवली या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि स्पर्धेची खरोखरच शोभा वाढली साहेब आपलं खूप खूप धन्यवाद। प्रशांत म्हात्रे येतोय नवीन फलंदाज। पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज दिलीप। संघाचा कर्णधार आहे दिलीप अतिशय अनुभवी खेळाडू आहे। पुन्हा गोलंदाजी मार्कवर ऑफस्टंपच्या बाहेर जातो चेंडू। यावेळेस शरीर पासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आलोक त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय। दरम्यान बॉयफ्रेंड दिवे आणि शेलुमाता वर्ल्ड दोन्ही संघाच्या कर्णधाराने संपर्क साधायचा आहे अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल। कोणताही संघ उशीर आला त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल। बॉयफ्रेंड दिवे आणि शेलुमाता वर्ल्ड तर बॉयफ्रेंड केमणी दिवे संघाच्या कर्णधाराने यायचंय। पुन्हा एकदा दिलीप सुरेख डिलेवारी अप्रतिम ऑफस्टंपच्या मात्र जास्त बाहेर जाताना दिसली या वेळेला वाईटचा इशारा पंचांचा। एक अतिरिक्त धाव मिळते धावसंख्या पोहोचते ती 27 या धावसंख्येवर। टप्पा अचूक होता मात्र लाईन थोडीशी चुकली होती या वेळेला ऑफस्टंपच्या जास्तच बाहेर गेला होता चेंडू म्हणून वाईट घोषित करतात पंच। पुन्हा दिलीप गोलंदाजी मार्कवर धावसंख्या पोहोचते ती 27 या धावसंख्येवर। शेवटचा षटक प्रगतीपथावर आहे चार चेंडू शिल्लक असतील या षटकापातले। चार चेंडू मध्ये चांगला धावा आला तर नक्कीच सन्मानजनक धावसंख्या उभारू शकतो। यावेळेस पायला दलतो चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता जोरदार अपील झाली होती एलबीडब्ल्यूची मात्र पंच सहमत नव्हते। लेग बायचा इशारा पंचांचा। एक अतिरिक्त धाव मिळते धावसंख्या पोहोचते ती 28 या धावसंख्येवर। आणखीन काही चेंडू शिल्लक आहेत निशांत आणि या उर्वरित चेंडू मध्ये माझ्या अंदाजाने 7 ते 8 धावा आल्या तर एक चॅलेंजिंग टोटल असेल एक सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊ शकतो आणि एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कारण समोरच्या संघामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी लाईन आहे। तर नक्कीच दोन चेंडूचा खेळ बाकी असेल या दोन चेंडूमध्ये 6 किंवा 8 धावा आल्या तर नक्कीच
तीन चेंडूचा खेळ बघितले तर तीन चेंडूमध्ये दहा धावा आल्या तर नक्कीच एक सन्मानजनक धाव संख्या उभारू शकतो तो चिरोबा कोणा संघ। दिलीप पुन्हा गोलंदाजी मार्कवर, लॉंग रन अपनी गोलंदाजी करतो राईट आर्म ओव्हर द विकेटनी। प्रशांत साठी यावेळेस फक्त हलक्या बॅटने खेळला जातो चेंडूला, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो, एक धाव पूर्ण करतात कारण स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, स्ट्राईक अलोक याच्याकडे दिली जाते कारण अलोक हा एक अटॅकिंग फलंदाज म्हटला जातो। चिरोबा कोण या संघाचा, एक धावेने धाव संख्या पोहोचते ती 29 या धाव संख्येवर, 29 फॉर द लॉस ऑफ फोर विकेट्स। तर वलपाडावरून जयेश पाटील यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत, विकीशेट मात्रे आणि स्वराज्य चषकाला शुभेच्छा आलेल्या आहेत, तर धन्यवाद जयेश पाटील। शेळू माता वल्ल हा संघ जर बघितला तर 2017 विजेता संघ म्हटला जातोय स्वराज्य चषकामधला। ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न चुकतोय, चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने अतिशय फाईन, सीमा रेषा बाहेर, 4 धावून साठी चौका। शिवसेनेचा युवा नेता विकीशेट मात्रे सामन्याचा आयोजक, हे आपण बघू शकता आपल्या रिप्ले मध्ये। ओव्हर द विकेटचा मारा होता दिलीप याचा, शबल को आदल होता, बॅट अतिशय चेंडू चांगला कनेक्ट केला होता, फाईन लेगच्या दिशेने शतकाला संधी नव्हती, चेंडू सीमाच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी। तर नक्कीच व्यासपीठावर कमलाकर पाटील साहेब वडुनगरचे विराजमान झालेले आहेत, त्यांचं विकीशेट मात्रे वडगडचे त्यांचं विकीशेट मात्रे यांच्याकडून खूप खूप धन्यवाद आणि हार्दिक स्वागत। गोलंदाज गोलंदाजी मार्फत लास्ट बॉल टू गो, शेवटचा चेंडू शिल्लक, यावेळेस बॅटला लागून पायाला चेंडू लागला होता, आवाज जरूर आला होता, सिलिमिट ऑफच्या दिशेने चेंडू जातो, एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज, धाव संख्या पोहोचते ती 34 या धाव संख्येवर, षटकाची सुद्धा समाप्ती आणि 35 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी। बंद्रा मारुती कल्लेर या संघासमोर टॉस साठी असेल दोन्ही संघाचा कर्णधार। बॉयफ्रेम केवणी दिवे आणि शेलूमाता वर्ल्ड दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकचा कॉल करण्यासाठी यायचा आहे, तर नक्कीच अतिशय चांगली फलंदाजी आता मात्र झाली होती शेवटच्या षटकामध्ये, सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली, तर नक्कीच आता मात्र 35 धावांचं टार्गेट ठेवलंय ते बंद्रा मारुती कल्लेर संघासमोर। यस निश्चितच टेंबोळीवरून सुद्धा हार्दिक शुभेच्छा येतात, शैलेश गोराटकर, गोविंद गोराटकर, उज्ज्वल मार्गेश गोराटकर यांच्याकडून सर्वांकडूनच आणि सर्वांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, वेलकम एव्हरीबडी। जे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत, जे प्रेक्षक टेलिव्हिजन सेटवर सामना पाहतात, जे प्रेक्षक युट्यूबवर सामना पाहतात, सर्वांचं हार्दिक स्वागत, वेलकम एव्हरीबडी। तर तसेच सनी पाटील खारवा यांच्याकडून या आयोजनाला आणि विकीशेट मात्रे यांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांना धन्यवाद सनी पाटील। बॉयफ्रेंड केवणी दिवे संघाचा कर्णधार, दरम्यान नाणेफेकचा कॉल होणार आहे, बॉयफ्रेंड केवणी दिवे आणि शेलूमाता वर्ल्ड या दोन संघामध्ये। दरम्यान व्यासपीठावर विराजमान असलेले विद्यमान नगरसेवक भिवंडी निजामपूर महानगरपालिका एस के भगत साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कॉल होणार आहे, बॉयफ्रेंड केविनी दिवे आणि शेलूमाता वल या दोन संघामध्ये नाणेफेकचा कॉल होणार आहे।